नमस्कार, मी किशोर रणजीवे. तुम्ही माझ्या आजूबाजूला चित्रभक्त तसंच निर्माता. हिमालय हा माझा आवडीचा विषय, पण मी तो चित्रातनं कधीच अभिव्यक्त झाला नाही. मी हिमालयामध्ये 85 पासून सातत्याने जात होतो आणि मला हिमालय सारखा मला सांगत होता की मला पेंट कर, पण मी काही ते धाडस करू शकलो नाही. पण मात्र हिमालयात जाण्यानंतर मला एक आत्मशोधाची इच्छा निर्माण झाली आणि मी स्वतःमध्ये इतका बुडून गेलो आणि मग त्याच्यातून एक 85-86 सुमारास एक मॅन इन सर्च ऑफ मॅन नावाची सिरीज सुरू झाली. आणि निसर्ग आणि माणूस, निसर्ग सतत तुम्हाला अंतर्मुख बनवतो कशा पद्धतीने ते दाखवून, आणि माणूस कसा स्वतःमध्ये आत्मशोधासाठी प्रवृत्त होतो ते त्या मनाला दाखवलं. आणि साधारणपणे 5-6 एक्झिबिशन्स झाली त्याच्यामध्ये आणि ती खूपच यशस्वी झाली. परत प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असतं, तर त्याच्यानंतर एक विशिष्ट काळानंतर मी त्या विषय थांबवलं आणि मग श्रीकृष्णाच्या बासरी ला मी प्राधान्य दिले. माझ्या डोळ्यासमोर गीतांजलीतली काही 2 ओळी होत्या. गीतांजली मध्ये रवींद्रनाथ टागोर असे म्हणतात की हे ईश्वर, तू मला हा जो देहरूपी पावा दिलेला आहे तो मी आता ट्यून केलेला आहे आणि आता तू या देहाच्या मार्फत तुझी सिम्फनी वाजव. आणि तो विषय घेऊन मी साधारणपणे 300-400 पेंटिंग्स केली आणि ती त्याच्या जवळजवळ 6-7 एक्झिबिशन झाली आणि ती खूप धुमधडाक्याने गाजले, खूपच छान झालं. पण हे झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझा आंतरिक शोधा एक निश्चित परिसीमा गाठलेली होते आणि त्याच्यातनं मग एक अपरिहार्यपणे रिअलायझेशन आत्मसाक्षात्कारावरची सिरीज निर्माण झाली. नेमकं ह्याच वेळेला मला अरविंद आश्रम आणि ऑरविलेने मला आमंत्रित केलं होतं आणि मग त्यामध्ये मला ही आत्मसाक्षात्कारावरची जी रिअलायझेशन सिरीज आहे मला ती दाखवत आली. मी त्याच्यामधनं सगळ्या ज्या अध्यात्मातल्या ज्या काही अनुभूती होत्या त्या सगळ्या मी अभिव्यक्त केलेल्या आहेत. साधारणपणे चेहरा हा मानवी चेहरा जो आहे तो संपूर्णपणे भावना त्यांच्या अविष्कृत करतो, सगळं प्रोजेक्ट करतो आपल्या, अशी माझी धारणा आहे. त्याच्याप्रमाणे मग एक चेहरा निवडला, एक साधारणपणे 34x42 साईज घेतली आणि त्याच्यामध्ये मी मांडायला सुरुवात केली आणि ज्या समाधीच्या पलीकडच्या अनुभवानं मी आमंत्रित केलं आणि त्या मी साकार केलं. माझ्या आजूबाजूला तुम्ही बघता आहात ते त्याच्यामध्ये महाकाली आहे, महालक्ष्मी आहे, महासरस्वती आहे. वैदिक वाङ्मयाप्रमाणे किंवा अध्यात्मशास्त्राप्रमाणे असं मानलं जातं की ह्या सगळ्या शक्ती आहेत त्या तुमच्या विधीन आहेत आणि ते तुम्हाला पाहता आले, तर तुम्हाला ते उजागर करता आल्या, तर तुमच्या सर्वे तुम्ही आणि मी त्या आंतरिक शक्ती प्रकट करण्याचा प्रयत्न केला कॅनव्हासवर आणि गेली जवळजवळ 10-12 वर्ष मी रिअलायझेशन सिरीज करतो आहे आणि याच्यापुढे सातत्याने करेन, कारण जिथपर्यंत माझा शोध थांबत नाही तिथपर्यंत हे अपरिहार्यपणे चालू राहील. आणि मीडियन साठे मागे असल्यामुळे त्याच्यावर आणखी एक्झिबिशन्स होतील.